धान्य देई ही काली आई धन धान्य देई जोड़ते मनाची नाती हमची माती हमची माणस नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनःपूर्वक स्वागत करते. शेळीपालन व्यवसाय करताना शेतकरी अनेक गोष्टींचा विचार करत असतो किंवा अनेक गोष्टींचा समावेश करत असतो. यामध्ये आहार, आरोग्य, प्रजनन अशा गोष्टी आहेत. मात्र या गोष्टी करताना या गोष्टींचे काही निकष ठरवले गेले आहेत आणि त्या निकषानुसार व्यवसाय केला तर तो फायद्याचा ठरू शकतो. मात्र हे निकष काय आहेत किंवा शास्त्रोक्त पद्धतीनं शेळीपालन कशा पद्धतीनं केलं पाहिजे, त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, या सर्व गोष्टींबद्दल किंवा प्रश्नांबद्दल आज आपण आपल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पशु अनुवंशिकी आणि प्रजनन शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेश चोपडे यांना. आणि त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याविषयी आपण सगळं जाणून घेणार आहोत. मात्र आजचा आपला विषय आहे शास्त्रोक्त शेळीपालन व्यवसाय. सर नमस्कार. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सर, जसं आपण आज शास्त्रोक्त शेळीपालन या व्यवसायावर बोलणार आहोत, या विषयावर बोलणार आहोत, आणि हा व्यवसाय शेतकऱ्यांनी का निवडावा, म्हणजे त्यामागे काय आहे, काही कारणं आहेत का, सर त्याबद्दल सांग. हा अतिशय चांगला प्रश्न आहे. आपण पाहतो की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे आणि आपल्या देशातील जास्तीत जास्त लोक हे शेती या व्यवसायात गुंतलेले आहेत. परंतु आजकाल निसर्गाचा जो असमतोल झालेला आहे, त्यामुळे एकूणच शेतीमधून मिळणारे जे उत्पादन आहे त्याच्यावर परिणाम झालेला दिसून येतो. आणि एखादं वर्ष योगायोगाने चांगलं गेलंच आणि शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळालं तर त्याला बाजारामध्ये हमी भाव मिळत नाही. तर या सर्व कारणांमुळे आजकालचा शेतकरी आपल्याला हवालदिल झालेला दिसतो. आणि याकरता एक चांगला पर्याय म्हणजे पशुपालन. कारण पशुपालन हा व्यवसाय हा शेतीला पूरक असा व्यवसाय आहे आणि शेतीमधले जे टाकाऊ पदार्थ आहेत त्याच्यावर आपण पशुपालन करू शकतो. तर पशुपालनाचा जर का विचार केला तर त्यामध्ये गाय म्हैस पालन असेल किंवा कोंबडी पालन असेल, मेंढी पालन असेल, तर असे अनेक व्यवसाय येतात. पण आपण शेळीपालन व्यवसाय निवडण्याची काही कारणे आहेत, त्यापैकी महत्वाचे म्हणजे या व्यवसायाकरता भाग भांडवल जे आहे सुरुवातीचे हे कमी लागते आणि आपण गुंतवलेल्या पैशाचा जो परतावा आहे तो पण आपल्याला अतिशय लवकर मिळतो. त्यानंतर शेळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते, त्यामुळे त्यांना सहजासहजी कुठल्या रोगाची बाधा होत नाही. आणि शेळ्यांचा आकार सुद्धा गाय म्हैस किंवा वराह यांच्या तुलनेत कमी असतो, त्यामुळे शेळीपालनामध्ये त्यांना जागा कमी लागते. आणि शेळी हा मुळातच एक बहुउपयोगी प्राणी आहे. त्यापासून आपल्याला मांस असेल, दूध असेल किंवा कातडी, खत इत्यादी प्रकारचे स्रोतांपासून आपल्याला उत्पन्न मिळू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याकरता आपण शेळीपालन व्यवसाय करतो ते म्हणजे शेळीचे मांस. आपण पाहतो की शेळीच्या मांसावर कुठल्याही प्रकारचे धर्माचे किंवा काही निर्बंध नसतात आणि शेळीच्या मांसामध्ये चरबीचे प्रमाणही कमी असते, त्यामुळे आजकाल बाजारामध्ये शेळीच्या मांसाला मागणीही अतिशय चांगली आहे. आणि त्याचप्रमाणे शेळीचे दूधही हे पचनास अतिशय हलके असते आणि त्यामध्ये औषधीयुक्त गुणधर्मही असतात. तर अशी अनेक कारणे आपल्याला सांगता येतील की ज्यामुळे आपण शेळीपालन व्यवसायाकडे आजकालचा शेतकरी सुद्धा वळलेला आपल्याला दिसून येतो. शेळीपालनाची जर का आपण स्थिती पाहायचं ठरवलं, आजची स्थिती, तर ती कशा पद्धतीची आहे? हा, तर शेळीपालनाची आजची स्थिती आपल्याला जर का बघायची असेल तर आपल्याला पहिले 2012 स्थिती आपण बघूया, म्हणजे आपल्याला तुलनात्मक अभ्यास करता येईल. 2012 साली आपण जर का विचार केला तर आपल्या देशामध्ये शेळ्यांची संख्या ही 135.17 मिलियन इतकी होती. आणि जी शेवटची पशुगणना झाली 2019 त्यावेळी शेळ्यांची संख्या ही वाढून 148.88 मिलियन इतकी झाली आहे. तर ही जी वाढ शेळ्यांच्या संख्येत झालेली आहे ही जवळपास 10-11% एवढी वाढ आहे. आणि एकूण पशुपालनामध्ये जर का आपण विचार केला तर शेळ्यांचा वाटा हा 27% आहे, जो की खूप मोठा आहे.
तर हे झालं भारत देशाबद्दल. पण आपण आपल्या राज्याची जरी परिस्थिती बघितली महाराष्ट्र राज्यामध्ये 2012 शेळ्यांची संख्या जी होती ती 8.44 मिलियन इतकी होती, जी की वाढून 2019 10.60 मिलियन इतकी झालेली आहे. तर इथे पण आपल्याला 15-20% वाढ आढळून आलेली आहे शेळीच्या संख्येमध्ये. तर यावरूनच आपल्याला या व्यवसायाची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज येतो. अच्छा, शेळी पालनाचं व्यवस्थापन जे आहे या व्यवसायाचं ते करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी सुद्धा काही वेगवेगळ्या गोष्टी लागतात, त्या कोणत्या आहेत? हा, तर व्यवस्थापन हा अतिशय मोठा विषय आहे. तर त्यामध्ये मग शेळ्यांचं आहार व्यवस्थापन असेल किंवा शेळ्यांचा गोठा कसा असावा, त्यानंतर शेळ्यांचं प्रजनन व्यवस्थापन आहे, पणन व्यवस्थापन आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश व्यवस्थापन या विषयामध्ये होऊ शकतो. जसं तुम्ही म्हटलं की गोठा, तर शेळ्यांसाठी जो गोठा बांधतात तर तो कशा पद्धतीचा असला पाहिजे, शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने तो बांधला पाहिजे? तर ज्यावेळी आपण शेळ्यांकरता गोठा बांधत असतो त्यावेळी आपल्याकडे सुरुवातीला ते भाग भांडवल किती आहे याचा आपण अंदाज घेतला पाहिजे. कारण शेळ्यांचा जो गोठा आहे तो कच्चा आणि पक्का या दोन्ही स्वरूपात आपण बांधू शकतो. तर ज्यावेळी आपण शेळ्यांच्या गोठ्याकरता जागा निवडू त्यावेळेस ती उंच ठिकाणी निवडावी, जेणेकरून गोठ्याच्या दुतर्फा पाणी साचणार नाही व कुठल्याही माशांचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होऊन शेळ्यांच्या आरोग्याला कुठल्याही प्रकारचा त्यापासून त्रास होणार नाही. आणि ज्यावेळी आपण गोठा बांधतो त्यावेळी त्याची दिशा ही पूर्व पश्चिम असावी. याचे कारण असे आहे की त्यामुळे शेळ्यांच्या गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रकाश आणि म्हणजे हवा या दोन्ही पण गोष्टी शेळ्यांना मुबलक प्रमाणात मिळतील. त्यानंतर शेळ्यांच्या गोठ्याची जी जमीन आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ही काँक्रीटची जमीन असते, तर यामुळे काय होते की शेळ्यांचे जे मूत्र आहे याचा निचरा जो आहे तो व्यवस्थित प्रकारे होत नाही आणि त्यामुळे माशांचं प्रमाण शेडमध्ये वाढते. तर अशा वेळी शेडमधली जमीन जर का मुरमाड असेल तर त्यामुळे मलमूत्रामधले जे ओलावा आहे तो निघून जातो आणि शेळ्या ऍक्सिडेंट समजा झाला शेळ्या पडल्या वगैरे तर त्या फ्रॅक्चर होत नाही. त्यानंतर महत्वाचं म्हणजे शेळ्यांच्या गोठ्याचे छत, तर छत हे उलट्या व्ही आकाराचे असावे, त्याची उंची मधोमध जास्त असावी व दोन्ही बाजूला ती उतरती असावी. तर मधोमध साधारणतः 12-15 फूट उंची असावी व दोन्ही बाजूला 8-10 फूट छताची उंची असावी, जेणेकरून त्याच्यावर पाणी थांबणार नाही आणि शेडमध्ये पाण्याची गळती होणार नाही. आणि जागेबद्दल जर का आपण म्हटलं तर शेळ्यांना जेवढी जागा लागते तेवढी त्यांना मिळाली पाहिजे, अन्यथा त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे आपल्याला शेवटी मिळणार त्यांच्यापासून जे मिळणार एकूण वजन आहे ते कमी होते व नफ्याचं प्रमाण आपलं कमी होते. त्यामुळे एका शेळीला साधारणतः 12-15 चौरस फूट एवढी जागा लागते. आणि आपण जर का मुक्त गोठा पद्धती जर का वापरत असू तर त्यामध्ये ही जागा आपल्याला 24-25 स्क्वेअर फुटापर्यंत लागते. याच्या व्यतिरिक्त अजून पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळ शेडमध्ये पाणी येते दोन्ही बाजूने, अशा वेळी शेळ्यांना बसण्यासाठी मचानाची व्यवस्था करावी. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून जर का गोठ्याची बांधणी केली तर आपल्याला भविष्यात कुठल्याही प्रकारच्या अडचणी होत नाही. त्यानंतरची एक गोष्ट म्हणजे खाद्य, शेळ्यांसाठी खाद्य कशा पद्धतीनं असलं पाहिजे? हा, बरोबर आहे. तर शेळी पालन असो किंवा एकूणच कुठलाही पशुपालन व्यवसाय असो त्यामध्ये खाद्यावर सगळ्यात जास्त खर्च होतो. साधारणतः 70-80% खर्च हा शेळ्यांच्या खाद्यावर होत असतो, त्यामुळे खाद्याचे व्यवस्थापन करणे अतिशय महत्वाचे असते. परंतु पर्टिक्युलर शेळ्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर शेळ्या हिरवा चारा किंवा झाडपाला खाऊन सुद्धा राहू शकतात, परंतु यामुळे शेळ्यांचे फक्त पालन पोषण होते. ज्यावेळी आपण शास्त्रोक्तरित्या विचार करतो तेव्हा आपल्याला शेळ्यांकडून वजन चांगले मिळावे अशी अपेक्षा असते, त्यावेळी त्यांना या झाडपाल्याच्या व्यतिरिक्त आणखी इतर आहार देण्याची गरज असते. थोडक्यात म्हणजे संतुलित आहार आपण शेळ्यांना दिला पाहिजे, त्याशिवाय त्याची वाढ व्यवस्थितरित्या होत नाही. मग तो संतुलित आहार तुम्ही म्हणाला तो कसा असला पाहिजे आणि तो बनवायचा कसा? बरोबर. तर संतुलित आहार बनवत असताना त्यामध्ये काही घटक आहे व त्याचे काही प्रमाणही असते. तर त्यामध्ये असणारे घटक म्हणजे ओलिवैरण, ओलिवैरणीमध्ये हिरवा चारा आहे किंवा बरेच झाड आहे तर त्यांचा पाला सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यामध्ये पिंपळ आहे, गिरीपुष्प आहे किंवा चिंच आहे, बोर, बाभूळ, तर या सगळ्या झाडांचा झाडपाला सुद्धा आपण त्यांना ओल्या वैरणीमध्ये देऊ शकतो, परंतु तो देताना स्वच्छ करून दिला पाहिजे. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे वाळलेली वैरण. वाळलेली वैरणमध्ये ज्वारीचा कडबा, गव्हाचे काड किंवा बाजरीचे सरमाट असेल किंवा मक्याची कणसे
अंजन गवत यांचा समावेश होतो. याच व्यतिरिक्त आपण कडधान्याचे भुसकट सुद्धा त्याच्यामध्ये वापरू शकतो. आणि त्यानंतर डाळवर्गीय चारा हा प्रथिनयुक्त असतो. त्यामध्ये आपल्याला बरसीम आहे, लसूण घास आहे किंवा शेवरी, तर यासारख्या पाल्याचा समावेश करता येतो. आणि वैरणीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं खुराक. तर ज्यावेळी आपण शेळ्यांकरता खुराक तयार करतो तर त्यामध्ये आपण भरडलेल्या ज्वारीचा किंवा भरडलेल्या मक्याचा अंश घेतो आणि त्याबरोबर भरडलेल्या डाळी सुद्धा आपण घेऊ शकतो. त्यानंतर तांदळाचा कोंडा आहे किंवा पेंड आहे, ढेप आहे, या सर्व गोष्टीचा खुराकामध्ये समावेश होतो. आणि या व्यतिरिक्त थोडं खनिज मिश्रण जे आहे ते द्यावे. तर अशा प्रकारे आपण संतुलित आहार घरीच तयार करू शकतो. सर, हे संतुलित आहारातले घटक तुम्ही सांगितले पण या घटकांचं ठराविक प्रमाण पण घेतलं पाहिजे, तर ते प्रमाण किती असावं? बरोबर आहे. ज्यावेळी आपण संतुलित आहार म्हणतो तर त्या शब्दातच आपल्याला येते की प्रत्येक घटकाचं संतुलन त्याच्यात असणं अतिशय आवश्यक असते. तर ज्यावेळी आपण वाळली किंवा ओली वैरण घेतो त्यावेळी ती प्रत्येक जनावराला 3 ते 4 किलो या प्रमाणात द्यावी. वाळलेली वैरण जी आहे ती 450 ते 500 ग्राम द्यावी. खुराकाचे प्रमाण जे आहे ते 200 ते 250 ग्राम असावे. आणि जेवढा आपण खुराक देतो त्याच्या साधारणतः 2 ते 3% प्रमाणामध्ये आपण खनिज मिश्रण द्यावे. परंतु हा जो आहार आहे हा एका साधारण शेळीच्या पालन पोषणाकरता असलेला आहार आहे. परंतु एखादी शेळी जर का दुधावर असेल किंवा ती जर का प्रेग्नंट असेल तर अशा वेळी तिला अतिरिक्त आहाराची गरज असते. तर ज्या दुधत्या ज्या शेळ्या असतील त्यांना प्रत्येक 1 लिटर मागे 100 ग्राम प्रथिनयुक्त खुराक ही जास्तीची द्यावी. आणि ज्या गाभण शेळ्या असतील त्यांना वयाच्या 11व्या म्हणजे प्रसूती काळामध्ये 11व्या आठवड्यानंतर तर 16 आठवड्यापर्यंत त्यांना 100 ग्राम अतिरिक्त प्रथिनयुक्त खुराक द्यावी. व त्यानंतर जो शेवटचा महिना आहे म्हणजे 16 आठवड्यानंतर जोपर्यंत करडांचा जन्म होत नाही तोपर्यंत त्यांना 200 ते 250 ग्राम प्रथिनयुक्त खुराक ही जास्तीची खाद्यामध्ये द्यावी. अच्छा, हे झालं शेळ्यांचं. पण करडांचं जसं तुम्ही म्हणाले की करडांचा सुद्धा आहार हा कसा असावा, म्हणजे त्यात काही प्रमाण असावं का? तर करडांचा आहार सुरुवातीला ज्यावेळेस करडे जन्माला येतात त्यावेळी त्यांचा मुख्य आहार हे म्हणजे आईचं दूधच असते. तर ज्यावेळी करडे जन्माला येतात त्यावेळेस आपण त्यांचं सर्वप्रथम वजन घेतलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस करडे जन्माला येतात त्यावेळेस त्याला सर्वप्रथम आईचा चीक पाजतो, कारण त्यामुळे त्या करडाची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली तयार होत असते. तर वजन घेतल्यानंतर त्याच्या वजनाच्या साधारणतः 10% त्याला चीक पाजावा, जास्त सुद्धा पाजू नये कारण त्यामुळे त्याला हागवण वगैरे लागण्याची शक्यता असते. तर आणि त्यानंतर साधारणतः 3 महिन्यापर्यंत त्याला आईचे दूध पिऊ द्यावे. आणि 15 दिवसानंतर पिलांना आहार चघळण्याची सवय लावावी, आहार म्हणा किंवा आपला जे ओली वैरण आहे ती चघळण्याची सवय लावावी. आणि 1 महिन्यानंतर त्यांना साधारणतः 100 ते 150 ग्राम खाद्य द्यावे. आणि दर महिन्याला ते 100 ग्राम वाढवत जावे. असं करत 3 महिन्याचे ज्यावेळेस ते पिल्लू होईल किंवा करडू होईल त्यावेळेस त्याच्या आहारामध्ये त्याला 350 ते 500 ग्राम पर्यंत आपण खुराक देऊ शकतो. शेळ्यांचं प्रजनन व्यवस्थापन आहे ते सुद्धा अतिशय गरजेचं आहे, तर ते प्रजनन व्यवस्थापन कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी केलं पाहिजे? हा, तर शेळ्यांचं प्रजनन व्यवस्थापन हा पण एक अतिशय महत्वाचा विषय आहे. तर शेळ्यांचं वयात येण्याचं एक वय असते. जसे जर का व्यवस्थापन आपण व्यवस्थित करत असू किंवा शेळ्यांना खाद्य व्यवस्थित देत असू तर शेळी साधारणतः 9 ते 10 महिन्यामध्ये वयामध्ये येते. परंतु काही शेळ्या या लवकर सुद्धा माजाची लक्षणे दाखवू शकतात. हे सगळं त्यांच्या आहारावर अवलंबून असते. परंतु शेळीने माज दाखवल्यानंतर ती भरवावी केव्हा हे अतिशय महत्वाची बाब आहे. तर साधारणतः काय होते की शेळ्या माजावर आल्यावर आपले शेतकरी बांधव जे आहेत ते त्यांना भरवतात. परंतु शेळ्याचे वजन जोपर्यंत 18 ते 20 किलो पर्यंत होत नाही तोपर्यंत शेळीला भरवू नये. त्याचं कारण असं आहे की शेळीचे जे वजन आहे ते त्याचं अंतर्गत जे जननेंद्रिय आहे त्याची वाढ दर्शवत असतात. जर का आपण शेळीला 18 ते 20 किलो वजन असण्याच्या अगोदर जर का भरवलं तर या अवयवांची वाढ ही व्यवस्थितरित्या झालेली नसते व त्यामुळे मग गर्भधारणा लवकर होत नाही. बऱ्याच वेळी प्रसूती काळा येण्यास त्रास होतो, गर्भपात होतो,
जी पिल्ले आहेत ती अशक्त जन्माला येतात व शेळ्यांचे दूध कमी होते. तर या सगळ्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणून एकच ठोकताळा आपण लक्षात ठेवावा की 18 ते 20 किलो वजन जोपर्यंत शेळ्यांचे होत नाही त्यावेळी तोपर्यंत त्यांना प्रथम मास आल्यानंतर भरवू नये. प्रजननासाठी वापरण्यात येणारे जे बोकड असतात त्यांची सुद्धा निवड केली जाते, मग ती कशा पद्धतीने केली पाहिजे? हा, तर निवड हा जो विषय आहे हा प्रजननामधला सगळ्यात महत्वाचा विषय आहे. कारण की खाण तशी माती या म्हणीप्रमाणे आपण बघतो की आजची जी पिढी आहे ती उद्याची पिढी कशी असणार, तिचं भवितव्य काय असणार हे ठरवत असते. आणि त्यामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस बोकडाबद्दल बोलतो तर बोकडाचे महत्व अतिशय जास्त आहे. आपण पाहतो की साधारण 10 शेळ्यांकरता आपण एक बोकड वापरतो, त्यामुळे 10 शेळ्यांपासून जेवढे काही पिल्ले पुढच्या पिढीत जात असतात तेवढी एका बोकडाकडून जात असतात. म्हणजे एका बोकडाचे महत्व हे 10 शेळ्यांच्या बरोबरीत आहे. तर त्यामुळे शेळ्यांपेक्षा बोकडाची ज्यावेळेस आपण निवड करतो त्यावेळी आपल्याला अतिशय काळजी घेणे आवश्यक असते. तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्रचलित जातीचा असावा. आता प्रचलित जात म्हणजे काय की ICARच्या निर्देशनानुसार काही जाती मान्यताप्राप्त जाती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यापैकी आपल्या भागामध्ये जी काही शेळ्यांची जात आढळते त्या जातीचाच तो बोकड असावा. त्यानंतर त्याचे वय जे आहे ते 1.5 वर्षापेक्षा कमी असू नये व 3 वर्षापेक्षा जास्त असू नये. आणि तो निरोगी असावा, अतिशय लठ्ठ नसावा किंवा अतिशय सडपातळ सुद्धा नसावा. त्यानंतर त्याचे डोळे पाणीदार असावे, मान जाड व आयाड युक्त असावी, छाती भरदार असावी आणि पाय जे आहेत ते पाय सरळ असावे. ज्यावेळी आपण बोकडाला चालवू त्यावेळी दोन्ही पायामध्ये समांतर अंतर असलं पाहिजे. आणि त्याची जे अंडाशय आहे त्याची वाढ जी आहे ती प्रमाणबद्ध असावी. म्हणजे एक मोठं एक लहान असं नको, किंवा ते शरीरापासून दोमकळते नसावे, शरीराला घट्ट चिकटलेले असावे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे ज्यावेळेस आपण बोकडाची निवड करतो त्यावेळी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो बोकड कितीही चांगला असला तरी आपण एक बोकड एका कळपामध्ये 5 वर्षापेक्षा जास्त काळ वापरू नये. अच्छा, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे आंतर पैदास होण्याचे आपल्याला चान्सेस असतात. शेळ्यांचं आरोग्य जे आहे हे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश केला जातो, म्हणजे कशा पद्धतीने ती काळजी घेतली पाहिजे आरोग्य जपताना? तर शेळ्यांचे आरोग्य हा सुद्धा एक महत्वाचा विषय. त्यामध्ये आपण बघतो की शेळ्यांची स्वच्छता ही सगळ्यात महत्वाची आहे. आपण शेळ्यांना आंघोळ कधीच घालत नाही, त्यामुळे त्यांची स्वच्छता कशी राखावी तर त्याकरता आपण त्यांना ग्रूमिंग करावे. आता ग्रूमिंग म्हणजे काय तर शेळ्यांच्या शरीरावरून ब्रश फिरवणे. शेळ्यांचे जे केस असतात त्या डायरेक्शनने शेळ्यांच्या शरीरावरून ब्रश फिरवणे म्हणजे ग्रूमिंग. यामुळे काय होते की शेळ्यांच्या अंगावर असलेला जो काळी कचरा असेल किंवा कुठली घाण असेल चिकटलेली तर ती निघून जाते. आणि मालक आणि शेळी यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होतो, रक्ताभिसरणाची जी प्रक्रिया आहे शेळ्यांमध्ये ती चांगली होते. आणि शेळीला समजा कुठे काही त्वचेला इजा झालेली असेल, पायाला इजा झालेली असेल तर ती आपल्याला लक्षात येते आणि त्यावर आपल्याला वेळीच उपाय करता येतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रूमिंग. त्यानंतर आरोग्य चांगलं ठेवण्याकरता दुसरी म्हणजे त्यांना जंतूचं औषध पाजणे. बऱ्याच वेळी काय होते की आपण पाहतो की शेळ्या ज्या आहे हा ह्या हिरवे गवत किंवा झाडपाला खातात, त्यामुळे त्यांना जंतांचा प्रादुर्भाव होतो. तर त्याकरता आपल्याला त्यांना जंत निर्मूलनाचं जे औषध आहे ते पाजणे हे अतिशय आवश्यक आहे. तर साधारणतः 2 ते 3 महिन्यातून एकदा आपण जंतांचे औषध शेळ्यांना हे पाजणे अतिशय आवश्यक आहे. वर्षातून 3 ते 4 वेळा जंतांचे औषध पाजावे. नाहीतर काय होते की शेळ्यांची वाढ लवकर होत नाही आणि आपण जे खाद्य देतो किंवा आपण जे अपेक्षित करतो की बाबा शेळ्यांचे वजन इतके झाले पाहिजे, इतक्या दिवसात ती शेळी तेवढं वजन धारण करत नाही. तर त्याकरता आपल्याला जंतनाशकाकरता हे औषध देणे आवश्यक आहे. आणि महत्वाचं म्हणजे शेळ्या आपल्याला माहिती आहे की या कळपानी राहतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये कुठलाही रोग जर का एकदा आला तर त्याचा प्रसार हा अतिशय जोमाने होतो. तर त्याकरता आपल्याला शेळ्यांचे लसीकरण करून घेणे हे अतिशय महत्वाचे असते. कारण एकदा शेळ्यांमध्ये रोग आल्यानंतर त्या रोगाचं निर्मूलन करणे फार कठीण असते, त्यामुळे रोग येऊ नये याकरता आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि शेळ्यांचे लसीकरण हे वेळेत करून घेतले पाहिजे. म्हणजे कळपाने शेळ्या राहतात त्यामुळे तो रोग एका जरी शेळीला झाला तरी तो सर्व शेळ्यांमध्ये पटकन पसरतो, त्यामुळे त्याची आधीच काळजी घेतली पाहिजे. पण हे जे रोग आहेत ते कोणकोणते आहेत जे शेळ्यांवर होतात आणि मग त्याचे प्रतिबंधक उपाय काय आहेत?
बरोबर आहे. शेळ्यांमध्ये जे रोग होतात ते आपण दोन भागामध्ये त्याची विभागणी करू शकतो. एक म्हणजे जीवाणूजन्य रोग ज्याला आपण बॅक्टेरियल डिसीज म्हणतो आणि दुसरे म्हणजे विषाणूजन्य रोग ज्यांना आपण व्हायरल डिसीज म्हणतो. तर शेळ्यांमध्ये होणारा सर्वात महत्वाचा जीवाणूजन्य रोग म्हणजे आंत्रविषार. या रोगा हा रोग जो आहे हा मुख्यतः लहान करडांना होतो. यामध्ये त्यांची जी पचन संस्था आहे त्याच्यावर परिणाम होतात. म्हणजे करडांना ताप येतो, ते खाणेपिणे सोडून देतात, हंबरतात, किंवा त्यांचे पोट दुखल्यामुळे ते स्वतःच्याच पोटावर लाथा मारतात, जमिनीवर लोळतात आणि त्यांना हागवण लागते आणि त्यांचा मृत्यू होतो. तर ह्या आजारामध्ये मृत्यूचे प्रमाण हे अतिशय जास्त असते. एक वेळा हा रोग जर का कळपामध्ये आला तर करडे फार लवकर मरतात आणि त्यामुळे आपल्याला तोटा होतो. त्यामुळे आंत्रविषार या रोगाकरता लसीकरण जे आहे हे साधारणतः ज्यावेळेस करडे 3 ते 4 महिन्याचे असतील त्यावेळेस त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी. त्यानंतर 21 दिवसानंतर ती लस रिपीट करावी, म्हणजे ज्याला आपण बुस्टर मात्रा म्हणतो. आणि ती रिपीट करणे हे अतिशय महत्वाचे आहे. जर का आपण 21 दिवसानंतर ती लस पुन्हा त्यांना दिली नाही तर पहिली आपण जी लस दिलेली असते त्याचा सुद्धा काही परिणाम होत नाही. आणि त्यानंतर मात्र दरवर्षी ही लस जी आहे ही देत राहावी आणि ती देण्याकरता 2.5 ml ही कातडीखाली द्यावी. अच्छा. त्यानंतर दुसरा जो रोग आहे तो आहे घटसर्प. तर या रोगामध्ये पण मृत्यूचे प्रमाण हे जास्त असते. तर त्याकरता सुद्धा आपण साधारणतः 3 ते 4 महिन्याचे ज्यावेळेस पिल्ले असतात त्यावेळेस पहिली मात्रा द्यावी. 21 दिवसानंतर ती रिपीट करावी आणि दरवर्षी त्याचे डोस देत राहावे. तर हे झाले जीवाणूजन्य रोग. याप्रमाणेच विषाणूजन्य रोग सुद्धा शेळ्यांमध्ये आढळतात. त्यामध्ये महत्वाचा म्हणजे PPR. परंतु जे विषाणूजन्य रोग आहे यांना जी आपण बुस्टर मात्रा म्हणतो ती देण्याची गरज नसते. सुरुवातीला आपण एकदा शेळ्यांना पहिली लस दिली की साधारणतः 4 महिन्यानंतर आपण PPR ची लस देतो. त्यानंतर ती 3 वर्षातून 1 द्यावी आणि ती 1 ml कातडीखाली द्यावी. अच्छा. आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे PPR. PPR आणि लाळ्या खुरकत. तर लाळ्या खुरकत ज्याला आपण जनावर खुरियाल असं म्हणतो तर अशा वेळी या लाळ्या खुरकत या रोगापासून बचाव करण्याकरता सुद्धा लस देणे आवश्यक आहे. तर ही लस सुद्धा साधारणतः 4 महिन्यानंतर सुरुवातीला द्यावी व त्यानंतर ती दरवर्षी 1 ml या मात्रेने दिली पाहिजे. म्हणजे आधी रोग कुठला आहे तोच शेतकऱ्याने जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्या रोगानुसार मग लसीकरण किंवा मग जे काही उपाय करायचे आहेत प्रतिबंधक ते करता येतील. किंवा मग आपण अगोदरच लसीकरण करावे जेणेकरून रोग येणारच नाही. हा, ही सुद्धा विशेष काळजी घेतली पाहिजे. बरोबर. या व्यतिरिक्त आणखीन काही शेळी व्यवस्थापनाच्या गोष्टी आहेत का ज्या शेतकऱ्यांनी केल्या पाहिजेत? हा बरोबर. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळी आपण बघतो की आजकालचे आपले जे पशुपालक आहे हे पशुपालन व्यवसाय करत असतात परंतु ते नोंदी कुठल्याच प्रकारच्या ठेवत नाही. तर मी म्हणेल की जनावरांच्या नोंदी करणे हे अतिशय महत्वाचे आहे. कारण की जनावरांच्या नोंदवह्या जर का आपण तयार केल्या तर त्याच्यावरून आपल्याला जनावरांचा संक्षिप्त आढावा घेता येतो. म्हणजे कुठलं जनावर कधी माझावर येणार आहे किंवा कधी विणार आहे त्या सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना येते. आणि त्यानंतर शेळ्यांचं आपल्याला जर का अनुवंशिक सुधारणा घडवून आणायची असेल तर अशा वेळी कळपामध्ये कुठली जनावरे चांगली आहेत, कुठल्या जनावराचा कुठल्या जनावरासोबत संकर केल्यास आपल्याला पुढची पिढी चांगली मिळू शकेल याची कल्पना येते. त्यानंतर आपण जर का आरोग्य नोंदवही ठेवली तर लसीकरण कोणत्या शेळ्यांना झालेलं आहे, कोणत्या शेळ्यांना झालेलं नाही ते आपल्या लक्षात येते. त्यानंतर मजुरांवर आपला आतापर्यंत किती खर्च झालेला आहे या गोष्टींचा आपल्याला एक अंदाज येतो. थोडक्यात म्हणजे आपल्याला जर का नफा तोटा काढायचा असला तर आपण जोपर्यंत शेळ्यांच्या नोंदी ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की आपण कुठल्या गोष्टीमध्ये किती गुंतवणूक केलेली आहे आणि त्यापासून आपल्याला किती मिळकत झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं शेळीपालन व्यवसाय आपण केला कारण शेळ्यांना किंवा एकूणच संपूर्ण शेळीच्या अवयवांना खूप मागणी आहे, शेळीच्या मांसाला खूप मागणी आहे. तर अशा पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने जर का आपण शेळीपालन व्यवसाय केला तर तो नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. आमचे कृषी विषयक कार्यक्रम तुम्हाला कसे वाटत आहेत त्याविषयी आमच्यापर्यंत प्रतिक्रिया जरूर कळवा. यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9969023081. आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. आमचा मेल आयडी आहे ddmumbaikrishi@gmail.com. त्यासोबतच ट्विटर आणि फेसबुक सुद्धा आहे, युट्यूब सुद्धा आहे, त्यावर सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया पाठवू शकता. मात्र तुमचं नाव आणि पत्ता लिहायला मात्र विसरू नका.
सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.